नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात दरवर्षी मोठा गाजावाजा आणि उत्साहात रामनवमी उत्सव साजरा केला जातो। त्यामुळे हजारो भाविक हा जन्मसोहळा याची देही याची डोळा अनुभवतात। मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील मंदिर बंद असल्याने भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडला। मंदिराच्या स्थापनेपासून यंदा सलग दुसऱ्यांदा मंदिर रामनवमीला बंद ठेवण्यात आला आहे। आज भाविक नसले तरी मंदिरातील निवडक पुजाऱ्यांच्या वतीनं पहाटेपासूनच महाअभिषेक पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। दुपारी 12 वाजता ऐतिहासिक श्री काळाराम जन्मोत्सव साजरा झाला। मंदिरातील गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। सभागृहामध्ये आणि प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। यावेळी खास प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता यांच्या मूर्तींना देखील नयनरम्य साजशृंगार करण्यात आला आहे। दुपारी 12 वाजता यंदाचे मानकरी विलासबुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीराम जन्म झाला। यंदा सलग दुसऱ्या वर्षी हजारो नाशिकरांना घरी बसूनच हा जन्म सोहळा ऑनलाईन पाहावा लागला आहे। काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी या सोहळ्याविषयी माहिती दिली। जय श्रीराम। श्री काळाराम संस्थान नाशिकच्या वतीने रामनवमीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राम जन्मोत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने आपण साजरा करत आहोत। केवळ पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असला तरी रामभक्तांच्या सोयीसाठी याचे थेट प्रक्षेपण आम्ही लोकल केबल टी व्हीच्या माध्यमातून केलेले आहे। याचा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती। उत्सव साजरा करण्यावर जरी बंधने आली असली तरी रामभक्तांच्या आणि विश्वस्तांच्या मनामध्ये असलेला उत्साह तसूभरही यावर्षी कमी झालेला नाही। कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी देखील मंदिर बंद असल्यानं भाविकांशिवाय रामजन्म सोहळा पार पडला। उमेश अवनकर, दिशानूज, नाशिक।